अलिबाग विधानसभा मतदारसंघ सोमवारी भाजपने बंडखोर उमेदवारावर कारवाई करत कार्यकर्त्यांना शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या. तर मंगळवारी काँग्रेसनेही आघाडीसोबत राहत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. अलिबाग मतदारसंघात युती आणि आघाडी या दोन्ही गटात उमेदवारीवरून चलबिचल सुरू होती. युतीकडून आमदार महेंद्र दळवी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने त्यांच्यावर कारवाई करत 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबनाची कारवाई केली. तसंच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार आमदार दळवी यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी अलिबाग काँग्रेसनेही शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. महाआघाडीकडून अलिबागची जागा शेकापला सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष भास्कर चव्हाण यांनी चित्रलेखा पाटील यांचं काम करण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केलंय. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे ऍडव्होकेट प्रवीण मधुकर ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, ऍडव्होकेट प्रफुल्ल पाटील, समीर उर्फ हुनी ठाकूर, प्रभाकर राणे, मुळे सरपंच प्रसाद थळे, जगदीश कवळे, सुरेश समेळ, भास्कर भोपी आणि जयेंद्रथ पाटील आदी उपस्थित होते. नमस्कार, मी अध्यक्ष अलिबाग काँग्रेस कमिटी भास्कर दशरथ चव्हाण आपल्या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. तरी सर्व काँग्रेसजनांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करीत आहे. तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. जय काँग्रेस, जय महाराष्ट्र. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राइब बटणवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज.